पाणी शुद्धीकरण योजनेसाठी गावाला जलजीवन योजनेतून 5 कोटींचा निधी मंजूर झाला, पण ग्रामपंचायतीच्या मालकीची जागाच नसल्यानं पाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प उभारायचा कुठे अशी समस्या निर्माण झाली. मंजूर झालेला निधी परत जातो की काय अशी परिस्थिती ओढावली. प्रकल्प झालाच तर गावकऱ्यांचा अशुद्ध पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार हे गोरख गवारे यांना चांगलंच माहिती होतं. त्यामुळेच काही झालं तरी हा प्रकल्प परत जाऊ द्यायचा नाही असा निर्धार मोई गावचे उपसरपंच गोरख गवारे यांनी केला. लोकवर्गणीतून प्रकल्पासाठी जागा खरेदी करण्याचं ठरलं, मात्र लोकवर्गणी गोळा करायची म्हटल्यावर वेळ लागणार, तोपर्यंत निधी परत गेला तर, असा प्रश्न गोरख गवारे यांना सतावत होता. अखेर गोरख गवारे यांनी प्रकल्पासाठी लागणारी 4 गुंठे जागा स्वतः खरेदी करण्याचा निर्णय घेतला. आज या जागेत जलशुद्धीकरण प्रकल्पाचं काम वेगानं सुरू आहे. एवढंच नाही तर गोरख गवारे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत खरेदी केलेल्या 4 गुंठे जागेपैकी केवळ 2 गुंठे जागेसाठी लोकवर्गणी तर उरलेल्या 2 गुंठे जागेचे पैसे त्यांनी स्वतःच्या खिशातून दिले. आज भावकीच्या वादात इंचन इंच जागेवरून वाद होत असताना गवारे यांनी मात्र गावासाठी, ग्रामस्थांसाठी आणि पुढील पिढीच्या उत्तम आरोग्यासाठी 2 गुंठे जागा देत वेगळाच आदर्श सर्वांसमोर घालून दिला आहे. उपसरपंच गोरख गवारे आणि त्यांच्या ग्रामपंचायतीतील सहकाऱ्यांच्या नेतृत्वात गावाची प्रगतीपथावर वाटचाल सुरू आहे. गावाचा विकास करतानाच तरुणांपुढे योग्य आदर्श निर्माण करण्याचा, त्यांना दिशा दाखवण्याचा प्रयत्न देखील करण्यात येतोय. ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच, असा असावा गावचा आदर्श सरपंच. प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा. प्रायोजक शुद्ध आयुर्वेद चूर्ण दूध कांडी, दि कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुकुंद इंजिनियर्स. मी गोरख बिकाजी गावारे, ग्रामपंचायत मोई. ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही 2020 ची ग्रामपंचायत आमची या ठिकाणी बिनविरोध निवडणूक या ठिकाणी संपन्न झाली. तसं पाहिलं तर आमच्या गावचा या ठिकाणी लोकसंख्या जर पाहिले तर 2 ते 3 हजार लोकसंख्येचं असलेलं गाव गेल्या 5 वर्षामध्ये आता ह्या लोकसंख्येमध्ये एकदम भरमसाठ वाढ झाली. ज्यावेळेस आमच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लागली, या निवडणुकीमध्ये गावाने ह्या ठिकाणी सार्वजनिक विकास म्हणून ह्या ठिकाणी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. आम्ही सर्व तरुणांनी एकत्र येऊन आणि भैरवनाथ महाराजांचं मंदिर ह्या ठिकाणी पूर्ण होत असताना त्या ठिकाणी हातभार प्रत्येकाने लावा, गावामधील वाद तंटे ह्या ठिकाणी मिटावे, आपापसातील ह्या ठिकाणी विकासाच्या गोष्टी एकत्र येऊन करता येईल या उद्देशाने आम्ही ग्रामपंचायत ह्या ठिकाणी बिनविरोध केली. सर्व लोकांना एकत्र घेऊन आम्ही ह्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून हा कारभार पाहतोय. ग्रामपंचायतच्या माध्यमातून मला उपसरपंच म्हणून या ठिकाणी कारभार पाहण्याची संधी भेटली. या उपसरपंचपद असताना मी या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जलजीवनसाठी आम्ही या ठिकाणी पाठपुरावा केला होता. हर घर नल हर घर जल या शासनाच्या योजनेच्या माध्यमातून ही योजना देखील आपल्या गावाला या ठिकाणी कशी आपल्या गावामध्ये आणता येईल यासाठी आम्ही अधिक प्रयत्न करत होतो. सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की ह्या जलजीवन 5 कोटीच्या योजनेसाठी सगळ्यात मोठा म्हणजे जो स्थानिक जो जागा पाहिजे गावची, ती जागा ह्या ठिकाणी उपलब्ध होत नव्हती. आम्ही ग्रामपंचायत माध्यमाने बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केला, आम्हाला ह्या ठिकाणी जागा उपलब्ध झाली नाही. शेवटी मी स्वतः ह्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये आम्ही ठराव मांडला की चला स्वयंपूर्तीने मी स्वतः या ठिकाणी आव्हान केलं की मी स्वतः जागेला 2 गुंठ्यासाठी जे काही खर्च येईल तो मी स्वतः घेतो, बाकीच्या 2 गुंठ्यातून आपण ह्या ठिकाणी लोकवर्गणी जमा करू आणि आपण ह्या ठिकाणी गावसाठी 5 कोटीचा प्रोजेक्ट ह्या ठिकाणी उभा करू. त्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी ती जागा निवडली, जागा सगळ्यांना पास झाली, आम्ही या ठिकाणी अभियंते आणले, त्यांना देखील ती जागा आवडली. या ठिकाणी जलस्रोत तयार होऊ शकतो येणाऱ्या कालखंडामध्ये अशा पद्धतीने आणि आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून संपूर्ण गावाला एकत्र घेऊन पालकमंत्र्यांची या ठिकाणी वेळ घेतली आणि त्या पालकमंत्र्याच्या वेळेतून आम्ही स्थानिक आमदार असेल, स्थानिक खासदार असतील, सर्व पक्षाला एकत्र घेऊन या ठिकाणी मी कार्यक्रम केला. जलजीवनसाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा असतील, त्याचप्रमाणे दिलीप शेठ मोहिते असतील, सचिनभाऊ वायर असतील, खासदार शिवराय आडरावळ असतील, त्याचप्रमाणे स्थानिक आमचे सर्व नेते एकत्र आम्ही या ठिकाणी जलयोजनेचा शुभारंभ या ठिकाणी केला, भूमिपूजन थाटात केलं आणि केल्यानंतर 1 महिन्यामध्येच आम्ही या कामाला सुरुवात देखील केली. आता त्या विहिरीपासून आमच्या गावठाणामध्ये शाळेपाशी जिल्हा परिषद शाळेपाशी पाण्याची टाकी, त्या टाकीमध्ये हे पाणी सप्लाय होणार. तिथून दत्तनगर त्या ठिकाणी जागेचा सर्वे चालू आहे, त्या ठिकाणी 80,000 लिटरचा पाण्याचा स्टोरेजची टाकी होणार आहे.
भैरवनाथ मंदिराच्या परिसरात 60,000 लिटरची टाकी होणार आहे आणि फलके वस्तीला एक टाकी आहे. अशा 4 ठिकाणी आम्ही हे पाण्याचा जो पाठपुरावा त्या ठिकाणी ते पाणी लाईन तिथं नेऊन तिथनं संपूर्ण गावाला या ठिकाणी त्या पाण्या त्या लाईनमधून या ठिकाणी पाणीपुरवठा करू. येत्या काळामध्ये गावची तशी लोकसंख्या पाहिले तर अजून एक 2-4 वर्षामध्ये ही लोकसंख्या एक डबल म्हणजे 20-25,000 घरात जाऊ शकते. आणि हे डोक्यात उद्दिष्ट ठेवून सर्वांनी एकत्र येऊन ही योजना कसल्या परिस्थितीत राबवायची पूर्ण करायची हाच फक्त उद्देश या ठिकाणी ग्रामपंचायतीने आम्ही या ठिकाणी राबवला आहे. तसं पाहिलं तर पाण्याचा प्रश्न आता बऱ्यापैकी चालू आहे. या ठिकाणी टाकीचं कामाला सुरुवात करणार आहे. ग्रामपंचायतमध्ये सदस्य या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. गाव देखील या सहकार्याच्या भूमिकेमध्ये. मोई गावामध्ये रस्त्यांचा प्रश्न नागरिकांना भेडसावत होता. रस्त्यांची अवस्था इतकी वाईट झाली होती की अगदी 3 किलोमीटरचा रस्ता कापायलाही अर्धा अर्धा तास वाया जात होता. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर रस्त्यांचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी पावले टाकल्याचं गोरख गवारे सांगतात. दुसरी गोष्ट या ठिकाणी पाहिलं तर पाण्याचा प्रश्न बरोबर रोडचा विषय होता. आम्ही देखील या ठिकाणी स्थानिक आमदार कैलास सुरेशभाऊ गोरे असतील, चालू आमदार दिलीप शेठ मोहिते असतील, स्थानिक सर्व पक्षांना एकत्र घेऊन आम्ही या ठिकाणी तसं पाहिलं तर तुम्ही चिंबळी फाटा ते मोई आणि मोई ते निगुजे हा जो रोड होता पूर्वी जर पाहिलं तर ह्या रोडने जायचं म्हणलं तर कमीत कमी चिंबळी फाटा 3 किलोमीटरचं अंतर पास करायला आम्हाला अर्धा तास लागायचं कारण एवढे खड्डे या रस्त्याला असायचे. पाऊसकाळ्यामधला परिसर बिकट होता. निगुजे मोई रस्ता पाऊसकाळ्यामध्ये 2 महिने त्या रस्त्याने जाता येत नव्हतं अशी परिस्थिती त्या रस्त्याची. आणि आज रोजी तो रस्ता सुरेशभाऊ गोरे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी 48 कोटीचा फंड टाकून म्हणजे काँक्रिटीकरण एवढं भरगम केलं की 10 वर्ष या रस्त्याचा मेंटेनन्स देखील ती कंपनी करणार आहे. एवढा रस्ता ह्या ठिकाणी चांगला केला आहे. त्यामुळं काय झालं ह्या आमच्या मोई गावामध्ये की रस्त्याच्या कडेला ज्या काही शेतकरी वर्ग होतो त्यांना या ठिकाणी व्यवसायाला चालना भेटली. मग हॉटेल वर्ग असू द्या, व्यावसायिक असू द्या, गाळ्या असू द्या किंवा व्यवसायीकरणाच्या माध्यमातून गावाला एक प्रकारची कलाटणी या ठिकाणी या रस्त्याच्या माध्यमातून झाली. म्हणजे रस्त्याच्या अगोदरची परिस्थिती आणि आताची ह्या ठिकाणी जमीन अस्मानाचा फरक झाला. गावामध्ये सुशोभीकरण वाढत चाललं आहे. रस्त्याचा विषय मिटत असताना आता राहिला विषय पाण्याचा. असू द्या पाण्याचा विषय या ठिकाणी इंटरनल ड्रेनेज लाईनचा आम्ही गावठाणामध्ये ड्रेनेज लाईनचा प्रयत्न करतो. बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन पूर्ण केल्यात, काही ठिकाणी ड्रेनेज लाईनचं काम अडकळतं आहे, थोड्या ठिकाणी जागेचा प्रॉब्लेम आहे. परंतु हे ठिकाणी त्या ठिकाणी कालांतराने त्या लाईनीसुद्धा आम्ही या ठिकाणी पूर्ण करू. ग्रामपंचायत म्हणजे गावाचा आरसा. तो चकचकीत करण्याचं काम हाती घेतलं आणि ते पूर्ण करून दाखवल्याचं गोरख गवारे अभिमानाने सांगतात. या सोबतच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श तरुण पिढी समोर ठेवणारं सभागृह देखील उभारण्यात आलंय. गावातील शाळा अंगणवाड्यांच्या इमारतींची डागडुजी सौंदर्यीकरण करण्यात आलं असून विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. दुसरी गोष्ट ग्रामपंचायत आमचं जे सभागृह आहे, ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामपंचायत सभागृह हे देखील पूर्वी म्हणजे साध्या स्वरूपात होतं. आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं खाली छोटं सभागृह ह्या ठिकाणी तयार केलं. ग्रामपंचायतचं कार्यालय वरती केलं, त्या ठिकाणी फर्निश करून पूर्णपणे आतमधलं कार्यालय सरपंच उपसरपंच ग्रामपंच सदस्यांचे कॅबिन सेपरेट, ग्रामसेवकाला सेपरेट, कर्मचाऱ्यांना जे लेखनिक आहे त्यांना काम करायला त्या ठिकाणी चांगलं वाटेल अशा पद्धतीनं आम्ही लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना एकदम प्रशस्त असा हॉल आम्ही या ठिकाणी निर्माण करायचा प्रयत्न केला. ते देखील ग्रामपंचायत गावाने आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य केलं. आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाळेसाठी देखील मुलांसाठी त्या ठिकाणी ज्यावेळेस पाण्याचा प्रश्न होता मुलांना शुद्ध पाणी भेटत नव्हतं आम्ही त्या ठिकाणी फिल्टर प्लांट आरो प्लांट बसवला. आरो प्लांटच्या माध्यमातून मुलांना आता त्या ठिकाणी शुद्ध पाण्याची सोय त्या ठिकाणी करून दिली. जिल्हा परिषद शाळेच्या खोल्या काही मोडकळीस आल्या होत्या, तो देखील त्या खोल्या देखील आम्ही त्या ठिकाणी दुरुस्त केल्या. काही ठिकाणी फरशा कसल्या होत्या त्या फरशा दुरुस्त आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्या, सुट्टीमध्ये पूर्णपणे त्या फरशांचं काम करून घेतलं. वस्तू ठेवण्यासाठी, सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी किंवा मीटिंगसाठी आपण त्या ठिकाणी पत्र शेडचं काम देखील त्या ठिकाणी ग्रामपंचायत माध्यमातून चालू आहे. अनेक त्या ठिकाणी अंगणवाडीच्या बालवाडीचं आम्ही या ठिकाणी काम केलं ग्रामपंचायत माध्यमातून. गावातील येणारी पिढी आदर्श घडावी यासाठी गोरख गवारे आणि ग्रामपंचायतीतील त्यांचे सहकारी प्रयत्नशील असतात. यातूनच 31 डिसेंबर अर्थात सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत मोई गावामध्ये अनोख्या पद्धतीनं करण्यात येतं. या दिवशी हॉटेलमध्ये जाऊन पार्टी न करता ग्रामस्थ एकत्र जमतात व हरिनामाच्या गजरात नव्या वर्षाचं स्वागत करतात. गावामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव असू द्या, तसेच 31 डिसेंबरला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कलेश्वर निमित्त देखील गाव संपूर्ण गाव एकत्र आम्ही या ठिकाणी त्रिदिनी कीर्तन महोत्सव आयोजन करतो. जेणेकरून 31 डिसेंबरला कोणताही माणूस कुठेही बाहेर जाऊन पार्टी करण्यापेक्षा
कीर्तन महोत्सवामध्ये एकत्र येईन आणि कीर्तन महोत्सवामधून गावाला आम्ही वेगळं वळण या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून नवीन वर्षाचं स्वागत तुम्ही या ठिकाणी हॉटेलवर पार्टी कर न करता 31 डिसेंबरला एकत्र येऊन गावाने हरिनामाच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण कीर्तन महोत्सवाचं आयोजन करून गेले 5, 6, 7 वर्ष या ठिकाणी आहे की जेणेकरून येणाऱ्या तरुण पिढीला देखील या ठिकाणी चांगला संदेश भेटेल. निवृत्ती महाराज असतील, स्वप्न महाराज, अनेक जे व्याख्याते जे मोठमोठे कीर्तनकार आहे, दरवर्षी आम्ही त्याला या ठिकाणी गावामध्ये आणून गावाचा एक प्रकारचा आध्यात्मिक वसा या ठिकाणी गावाला मिळावा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू. वाढती लोकसंख्या आणि त्यासोबत येणाऱ्या समस्या सोडवण्याचं व्हिजन गोरख गवारे यांच्याकडे. गावातील तरुण पिढीच्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श उभा राहावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. विजेची समस्या सोडवण्यासोबतच आरोग्याबाबत ग्रामस्थांमध्ये जागृतीसाठी आरोग्य शिबिरं, महिला आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस वितरण सोहळे असे अनेक स्तुत्य उपक्रम गावामध्ये राबवण्यात येत आहे. तसेच तरुणांना आदर्श या ठिकाणी भविष्य निर्माण होईल असं छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्रूढ पुतळ्याचं स्मारक देखील आमचं या ठिकाणी भविष्यात ग्रामपंचायत माध्यमातून आम्ही ग्रामपंचायतच्या समोरील जागेमध्ये या ठिकाणी भविष्यात या ठिकाणी करणार तसा ठराव देखील आमच्या ग्रामपंचायतच्या बॉडीने केला. दुसरा प्रश्न लाईटचा प्रश्न आहे गावामध्ये. लोकसंख्या वाढत चालल्यात जवळजवळ 15-20 वर्ष ते 25 वर्षापूर्वी जे जे काही लाईटीचे पोल असतील, जे काही ट्रान्सफॉर्मर बसवले, अजून अद्याप त्याच्यावर इलेक्ट्रिसिटी बोर्डाने कोणत्या पद्धतीचं जे ट्रान्सफॉर्मर आहे ज्यादा केबीचं त्या ठिकाणी टाकल्यामुळं बऱ्याच प्रमाणे लोड शेडिंगचा प्रॉब्लेम या ठिकाणी चालू आहे. आम्ही MSEBला वारंवार विनंती करतो की आम्हाला या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर वाढून द्या, कारण 2-3 हजाराच्या लोकसंख्येनुसार आता 10 हजारच्या आसपास लोड शेडिंग वाढत चालली आहे. त्यामुळे गावात येणाऱ्या प्रत्येक स्थानिकांना आता या ठिकाणी लाईटचा समस्येला सामोरं जावं लागते, परंतु येणाऱ्या कालखंड आपण ते देखील या ठिकाणी ग्रामपंचायत माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमचा मानसिक या ठिकाणी येणारा कालखंड हा पूर्ण करू. तसेच ड्रेनेज असू, घनकचरा असू, घनकचऱ्याचं समस्या देखील या ठिकाणी बऱ्याप्रमाणे आम्ही पिंपरी चौड महानगरपालिकेच्या आयुक्त असतील, माजी महापौर असतील, यांच्याशी देखील वारंवार ग्रामपंचायत संपर्क साधला की शहराला लागून आमचं गाव आहे या ठिकाणी पलीकडे इंद्रायणी नदीमधून तसं पाहिलं तर इंद्रायणी नदीचं प्रदूषण आहे, प्रदूषण या ठिकाणी बऱ्या प्रमाणात होत असताना त्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये दूषित झालेला दिसून येतो, कारण पिंपरी चौडचं जे पाणी त्या पाण्यामुळं इंद्रायणी नदीमध्ये दूषित, हे पाणी जर पिण्यायोग्य नसेल तर येणाऱ्या कालखंडामध्ये महिला ह्या पाण्याच्या प्रश्नासमोर जावं लागेल. म्हणून आमचा जो कचऱ्याचा प्रश्न असू किंवा आम्हाला या ठिकाणी सहकार्य करा अशी देखील आम्ही आयुक्तांना या ठिकाणी पिंपरी महापौरांना या ठिकाणी विनंती केलेली आहे. बऱ्याच सुखसुविधा आरोग्याच्या देखील ह्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करायचं ग्रामपंचायतमधून प्रयत्न केला आहे. येणाऱ्या कालखंड आम्ही मध्ये मराठी शाळेच्या समोर जे आमचं बालवाडी त्या ठिकाणी आरोग्याचं एक त्या ठिकाणी आरोग्याचं छोटं एक रूम आम्ही त्या ठिकाणी भविष्यामध्ये निर्माण करू, जेणेकरून एक त्या ठिकाणी कायमस्वरूपी एक म्हणजे शासनाच्या माध्यमातून एखादा डॉक्टर त्या ठिकाणी महिलांना गावातील सर्वसामान्य लोकांना उपलब्ध होईल असे येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही त्या ठिकाणी त्या रूमचं नियोजन करू. आणि महिलांना जे काही आरोग्याचे विषय प्रश्न असेल त्यासाठी आमच्या गावाच्या गावकीच्या ज्या ग्रामसेविका आहे किंवा आमच्या गावकीच्या ज्या 2 महिला आहे, करपे कुटुंबातील एक महिला, एक फलके मीराताई फलके असतील, अशा 2 महिलांचा आम्ही या ठिकाणी मीरा अहिल्यादेवी पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये आम्ही त्या ठिकाणी संपन्न केला, जेणेकरून येणाऱ्या कालखंडामध्ये अनेक महिला या ठिकाणी सार्वजनिक कामामध्ये उपक्रमामध्ये सहभागी होतील आणि गावाला मदत होईल. ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करत असताना देखील तसं पाहिलं तर समाजसेवाचा वारसा हा लहानपणापासूनच नाही, म्हणजे आम्ही शाळा सोडल्यानंतर तेव्हापासून देखील मी स्वतः सार्वजनिक कामामध्ये मग स्वामी विवेकानंद विचारमंची स्थापना असू द्या, ग्रंथालय असू द्या किंवा मुलांना एकत्र करू द्या, सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती हा आम्ही दरवर्षी उपक्रम ह्या ठिकाणी राबवित असतो. वैयक्तिक तसं पाहिलं तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून कामत आहेच. तसेच ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जो आमच्या गावामध्ये इंद्राजी माध्यमिक विद्यालय विद्यालयामध्ये देखील 8वी 9वी 10वीच्या वर्गांना दरवर्षी जो 1ला 2रा 3रा विद्यार्थी येतो त्या मुलांना देखील या ठिकाणी प्रोत्साहन भेटावं म्हणून दरवर्षी वैयक्तिक या ठिकाणी आपण बक्षीसन त्या मुलांना रोख स्वरूपात, बक्षीस स्वरूपात, वस्तू स्वरूपात या ठिकाणी दरवर्षी देत असतो. त्यानंतर मराठी शाळेत देखील मुलांना गणवेश, मुलांना शालेय वस्तू दरवर्षी त्या ठिकाणी वाटप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्यामध्ये मी माझ्या पद्धतीने करत असतो. विठ्ठल रुक्मिणी मंदिर असू द्या, हनुमान मंदिर असू द्या किंवा भैरवनाथ मंदिर होतं त्या ठिकाणी देखील इन्व्हर्टर बसवण्याचं काम देखील या ठिकाणी मागच्या वेळेत केलं आहे. आणि गरजू लोकांना, गरजू विद्यार्थ्यांना भविष्यात देखील या ठिकाणी मदत करण्याचा मानस आहे. येणाऱ्या कालखंडात कोणीही असू द्या अडीअडचणीला उभं राहायचं, त्याच्या पाठीमाग उभं राहायचा प्रयत्न या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण, कारण आपण ह्या ज्या गावात आपणला जन्म झाला त्या गावात आपलं काहीतरी देणं लागतं ह्या हेतूने आपण या ठिकाणी आपल्या गावात, कारण शेवटी आपलं गाव ते आपलं गाव असतं. आपण शेवटी कितीही काही केलं तरी आपल्या गावामध्ये आपण जे करू
ते आपल्या मुलाला आपल्या गावासाठी करत असतो आणि ह्यातून आपल्या गावातील येणाऱ्या मुलांना प्रेरणा मिळेल, त्या मुलांना मदत होईल आणि चांगल्या पद्धतीची मुलं घडतील, ह्याच ह्याच्या पाठीमागचा उद्दिष्ट आहे, दृष्टिकोन आहे. धन्यवाद.